क्षणाक्षणाचे अपडेट आपल्या प्रेक्षकांना देतो आहोत। मनसैनिकांची गर्दी राज ठाकरेंच्या घरासमोर जमायला सुरुवात झालेली आहे। दुसरीकडे जसा उल्लेख उदय आमचे प्रतिनिधी करत होते की औरंगाबादला जी सभा 1 तारखेला राज ठाकरेंनी घेतलेली होती त्यात भोंग्यांसंदर्भात अल्टिमेटम देण्यात आलेला होता आणि त्या अल्टिमेटम ची शहानिशा करण्यात आली, म्हणजे त्या भाषणाची शहानिशा करण्यात आली आणि राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला। प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला। महाराष्ट्र पोलिसांनी कालवाई करायला सुरुवातही केलेली आहे। औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी एकदाच काय ते होऊन जाऊ दे असा इशारा दिला होता, या प्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झालेला आहे। प्रक्षोभक भाषण केलं या स्वरूपाचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे। राज ठाकरेंवर कलम काय काय लावलेली आहेत तर 116 कलम, 117 कलम, 153 कलम आणि 135 कलम लावलं गेलंय। या अंतर्गत राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झालेला आहे। राज ठाकरे अजून एक औरंगाबादचे मनसेचे पदाधिकारी आणि काही कार्यकर्त्यांवर हा गुन्हा दाखल झालेला आहे। औरंगाबादचं सिटी चौक पोलीस ठाणा जिथे हा गुन्हा दाखल झालेला आहे अशी माहिती तरी मिळते आहे की हे औरंगाबादचं पथक सिटी चौकातलं हे मुंबईकडे यायला सुद्धा निघालेलं आहे। 1 मे 2022 राज ठाकरेंच्या भाषणातील कोणत्या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नजर टाकणारच आहोत, पण त्याचबरोबर तो भाग आपण बघूया ज्या भाषणाने किंवा ज्या वक्तव्यांनी गुन्हा दाखल झालाय। जय सभेच्या वेळेला ही बांग जर सुरू करणार असतील आपण आत्ताच्या आत्ता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा, है ना। जर सहज सरळ मार्गाने जर समजा समजत नसेल तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल मला माहिती नाही। इथे जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांना मी सांगतोय आत्ताच्या आत्ता जाऊन हे पहिल्यांदा बंद करा। जय सभेच्या वेळेला ही बांग जर सुरू करणार असतील आपण आत्ताच्या आत्ता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा, है ना। जर सहज सरळ मार्गाने जर समजा समजत नसेल तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल मला माहिती नाही। इथे जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांना मी सांगतोय आत्ताच्या आत्ता जाऊन हे पहिल्यांदा बंद करा।